पालखी मार्गावर पुणे सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांना गोडाचं आणि पिठलं भाकरीचं जेवण हे मिळतंच. मात्र सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर माळशिरसच्या गजरे मळ्यात वारकरी प्रचंड गर्दी करतात, ते म्हणजे उपमा खाण्यासाठी. सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत उपमा वाटप सुरू असतं आणि प्रत्येकाला गरमागरम उपमा दिला जातो. काही दिंड्यांना जेवणसुद्धा दिलं जातं. या उपक्रमाला 1993 साली सुरुवात झाली. सुरुवातीला 5 किलोचं पिठलं आणि उपमा वाटण्यास सुरुवात झाली. सोबत एक डॉक्टर आणि 100 रुपयांची औषधं असं नियोजन होतं. आज माऊलींच्या आशीर्वादाने यांचं स्वरूप मोठं झालं. आज 100 सेवक निःशुल्क सेवा करतायत. आमचे कुटुंब याचबरोबर डॉक्टर यांची संख्यासुद्धा वाढली आणि औषधंसुद्धा, असं सोलापूर मार्केट यार्डचे सदस्य बसवराज इटकळे सांगतात. नमस्कार, मी प्रीतम पुरोहित. डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माऊलींचा पालखी सोहळा सुरू होऊन 14 दिवस झालेत. माऊलींच्या पालखीने काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन केलंय. नातेपुते ते माळशिरस या रस्त्यांवरती सोलापूर मार्केट यार्ड परिसरातील कार्यकर्त्यांनी माऊली जे म्हणजे पालखी जात आहेत पंढरपूरला घेऊन, त्यांची सेवा करण्यासाठी एक वैद्यकीय कॅम्पसुद्धा उभारला आहे आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था म्हणून त्यांना गरम गरम उपमासुद्धा देत आहेत. खरोखरच पहिला सर्व माऊलींना रामकृष्ण हरी. वारीला आम्ही त्या ठिकाणी बेसन आणि भाकरी याचं प्रसाद म्हणून माऊलींच्या सेवेमध्ये अर्पण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पहिले 1 क्विंटल 2 क्विंटल असं करत 11 पोते ज्वारीचं या ठिकाणी आम्ही सेवा सुरू केली. दमट हवामानामुळं भाकरी भोरा चढले आणि माऊली लोकांना खाण्यामध्ये व्यत्यय नको आणि काही भोरा चढलेले किंवा कडक झालेले वयस्कर माऊली त्या ठिकाणी त्या प्रसाद फेकून देऊलेले प्रसाद पायात तुडवलं जाऊ लागलं. हे प्रसाद वेस्ट होऊ नये अनुषंगानं सर्व माऊलींना काय चालणार ह्या उद्देशानं आम्ही तेव्हापासून उपीट हे प्रसाद चालू केलं. या ठिकाणी मराठवाडा विदर्भ कर्नाटकमधले जे माऊली लोक आहेत ते सगळ्यांना गोड त्या ठिकाणी खायला मिळतो आहे. ते गोड खाल्ल्यामुळं त्यांचं जे मन आहे किंवा घसा आहे भरलं जातं आहे. हे चणचणीताने आपलं जे उपमा आहे हे तर मन प्रसन्न होतं. आमच्याबरोबरच आमचे सर्व डॉक्टर बंधू तेही कालांतराने आमच्यामध्ये सहभागी झाले. पहिले 1-2 वर्ष आम्ही त्यांना चला कसं असतं वारी म्हणून आणलं. त्याच्यानंतर आम्ही तुम्ही नंतर या आम्ही पुढं जातो म्हणून आमच्यापेक्षा पुढं येऊन त्यांनी मोफत औषधोपचार सलाईन लावणे इंजेक्शन ह्या सर्व गोष्टी माऊलीच्या कृपेनं आज या ठिकाणी आम्ही हे साकारतोय. ही जे जागा ज्यांनी उपलब्ध करून दिले गुजरे म्हणून या माळशिरसचे शेतकरी आहेत. डॉक्टरांच्या टीममध्ये 5 जण असून वारकऱ्यांची तपासणी OPD IPD या सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर 2 लाख रुपयांची औषधंसुद्धा वाटण्यात आली आहेत. त्यात खोकला सर्दी यांच्या औषधांसह बँडेज यांचं वाटप करण्यात आलं आहे. या डॉक्टर टीममध्ये 1-5 जण आहेत, त्यातील 2 जण दाम्पत्य मागील 25-30 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. माऊलीच्या कृपेने म्हणा आज SPI ग्रुप अविरतपणे गेली 15 वर्ष झाली माऊलींची सेवा करतोय. येत असताना वातावरणाच्या बदलामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांना आणि सर्व गोष्टी व्हायरल आजारांना आणि जिल्ह्या तो जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना आजार होऊ नये यासाठी सर्व प्राथमिक उपचार जे होईल ते आम्ही देत असतो. त्याच्यामध्ये ड्रेसिंग असू दे, सलाईन असू दे, मेडिसिन आले, त्यात काही काही डिसलोकेटेड जॉईंट्स वगैरे येतात, काही चालताना पाय दुखलेले सुजलेले, त्यांनाही आम्ही ट्रीटमेंट देत असतो. अशी सेवा देण्याची संधी मार्केट यार्ड कमिटीचे सर्व सदस्य आमचे बंधू मित्र देत असल्यामुळं आम्ही SPI ग्रुपतर्फे त्यांचं आभार मानतो. आणि ही सेवा माणुसकीच्या पलीकडे आहे. देव हा माणसात असतो, माऊलीने सांगितलं आहे, त्या माणसाची सेवा करण्यासाठी आम्ही येत आहोत. आणि जो काही सामाजिक सेवा करत असतो त्यामध्ये वर्षभर हा दिवस कधीही ह्याच्यात कधी जातो माहीत नाही, हा दिवस कधी येईल परत असं वाटत नाही. धन्यवाद. निश्चितच आपण आता त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की सेवेचं हे कधी मूल्य आणि कधी मोल केलं जात नाही, ही सेवाच असते. अशीच सोलापूर बाजार समिती आणि या डॉक्टरांची वारकऱ्यांसाठी सेवा आहे. वारीतील असेच पुढील अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही डिजिटल प्रभातला फॉलो करा. कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, माळशिरस.